अरे फोन कट कर दो यार। काय झालं का? अरे तू आहेस कुठे? तू फोन कट का करतोयस? मी तुला मागपासून फोन करतोय। ऑफिस मध्येच येत होतो ना। अरे मग फोन उचलायचा आणि सांगायचं ना ऑफिस मध्ये पोहोचतोय म्हणून। सॉरी, काय झालंय? घरी काय झालं? केतकर काका ठीक आहेत ना? समजवलं सगळे त्यांना? कळतंय मला त्यांना सुद्धा त्रास झाला असणार। मुलासारखं जपलं त्यांनी तुम्हाला आणि आता हे सगळं अचानकपणे त्यांच्या समोर आलंय, त्यांना वाईट वाटणारच ना। मला पण वाटतं की मी सुद्धा त्यांच्या समोर कसा काय जाऊ, कारण काल ते माझ्याकडे अशा पद्धतीने बघत होते ना, त्यांच्या नजरेनं स्पष्ट जाणवत होतं की मी त्यांच्या मनातून उतरलो आहे। आणि त्यांच्या या परिस्थितीला मी सुद्धा काही प्रमाणात कारणीभूत आहे रे, त्यामुळे काय बोलणार आता। बरोबर आहे काका तुमचं, आणि आता सत्य काकांसमोर आलंय म्हटल्यावर त्यांचा निर्णयही ऐकावा लागणार। काय निर्णय? लवकरात लवकर घर सोडायला सांगितलं। अरे काय बोलतोस काय तू? तुम्ही जाणार कुठे? कुठे राहणार? एवढ्या शॉर्ट नोटीस वर तुम्हाला कुठेही जागा मिळणार नाही, आणि तुम्ही विरार लागले तर तिथे आणखीन दगदग होईल। या सगळ्यांचा काहीही विचार केलेला नाही, आणि बघू ना व्हायचं ते होईल। फक्त काका बरं एका गोष्टीचं वाटतंय की केतकर काकांपासून आता काही लपून राहिलेलं नाही। फक्त हे सगळं सांगण्याची संधी आम्हाला मिळाली नाही ना। आदिती आली? काही नाही, तिचा चेहरा पण उतरलाय। आधीच एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरले, आता हे आणखीन मोठं संकट। संकट आली ना की सगळी एकत्र येतात। बरोबर आहे तुझा, आणखी एक संकट येणार आहे म्हणजे ते नवऱ्यांचा SMS आला होता, त्यांनी सगळे अकाउंट्स डिटेल्स रेडी ठेवायला सांगितले, सर परत आलेत। काय? अविनाश सर परत आलेत? आणि मला आता टेन्शन आलंय की हा घडलेला प्रकार जर त्यांना कळला तर त्यांना कळलं की केतकर हे आदितीचे काका आहेत आणि ते आदितीने लपवून ठेवलंय। तुला माहिती आहे ना, खोटं बोललेलं त्यांना सहन होत नाही, आणि आपल्या ऑफिसमध्ये अशी बरीच माणसं आहेत की त्यांना वाटत असेल की कधी एकदा ही गोष्ट सरांच्या कानावर घालतोय। तू हे सगळे कागद डोळ्याखालनं घातलेस ना? हो बघितलेत, पण तुम्ही पण एकदा। मी पाहतेच आहे, पण नेहमी पेपर्स निदान दोघांच्या नजरेखालनं गेलेले बरे असतात। बघितलेत मी। आऊ काय ग? नाही, मी असं म्हणत होते की अविनाश सर यावेळेस लवकर आले ना टूरवरून। मलाही त्यांनी काही कल्पना दिली नव्हती, काल अचानक फोन आला आलो एअरपोर्टवर घरी येतो म्हणून, पण मी काय विचारलं नाही। बापरे काय झालं? नाही
अविनाश सरांना काही कळणार नाही ना कशाबद्दल हेच आदिती आणि तिच्या काकांबद्दल म्हणजे आदितीने सांगितलं नाही ना आधी की दिनानाथ केतकर हेच तिचे काका आहेत आणि आता हे जर अविनाश सरांना कळलं तर मी काही अविनाशशी खोटं बोलणार नाही हा पण नंदिनी मी आपणून तो विषय काढणारही नाही पण अविनाश कसा रिॲक्ट होईल माहित नाही मला परमेश्वरा त्याला खोटं अजिबात चालत नाही पण मला एक कळतच नाहीये एवढी मोठी गोष्ट आदितीने लपवून का ठेवली कारण ती तशीच आहे बास ना रजनी काय बास काय अजूनही मलाच बोलणार का तुम्ही दिसत नाहीये का तुम्हाला काय चाललंय ते एक वेळ आतापर्यंत ती ऑफिस मध्ये जे वागली ना प्रमोशन मिळण्यासाठी स्वतःची ग्रोथ होण्यासाठी माणसं वागतात अशी ठीक आहे मान्य करेन मी ते बरीच माणसं वागतात अशी प्रोफेशनली पर्सनल आयुष्यात ही अशी लपवा छपवी तुम्ही ठेवा तिच्यावरच विश्वास काय अमित कुठे गेली कुठे तुमची आदिती बरोबर आहे आता कोणाकोणाला काय काय उत्तर देणार सगळं समोर घडलं ना सगळ्यांच्या मग आता कशी लपवा छप्पी फसवा फसवी करणार हो की नाही मला त्या काकांची काळजी वाटते तिच्या अशा वागण्यामुळेच झाले असतील ते असे चिडचिड होत असेल संताप होत असेल त्यांचा हिच्या या अशा वागण्यामुळे त्यामुळेच असे विक्षिप्त झाले असतील ते रजनी अग जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय का असं कसं सोडू आपणच सगळे क आय मीन तुम्ही सगळे एवढं कौतुक करत असता ना तिचं आदिती अशी आहे आदिती तशी आहे आदिती किती चांगली आहे आदिती किती हुशार आहे कळलं ना आदिती खरी कशी आहे का शांत का आता सगळे बोला की आदितीचे काका हे आऊंचे मित्र आहेत हे तिने का लपवलं ए रजनी हे बघ कधी विषय निघाला नाही म्हणून काका तुम्ही इथे असे अचानक कसे काय हे गिफ्ट विसरली होतीस ना काय कोणाच्या तरी वाढदिवसाचं गिफ्ट आहे हे ते त्याच वेळेला मिळायला हवं एक मिनिट आऊंचा वाढदिवस होता तेव्हा काका इथे आले होते ऑफिस मध्ये आधी ती गिफ्ट विसरली होती घरी आले होते ना काका मग तेव्हा का नाही भेटू दिलं तिने काकांना हा रजनी मॅडम बरोबर बोलताय तुम्ही नशीब कोणाला तरी माझं पटतंय जयसाहेब आदिती मॅडमच्या घरी तुम्ही येत जात होतात तुम्हाला माहित नव्हतं ते त्यांचे खरे काका आहेत ते मी नवरे एक मिनिट जयला का बोलताय तुम्ही
अरविंद काका नव्हते जात अदितीकडे कम्प्युटर शिकायला? नंदिनी मॅडम जाऊन आले. ही जुई जुई राहून आली आहे अदितीकडे. मैत्रीण आहे तिची ती लाडकी. पण प्रॉब्लेम काय आहे की दीनानाथ केतकर हे आऊंचे मित्र आहेत आणि ते नेमके कसे दिसतात ते काकाच आहेत का हे यांना माहीत नव्हतं ना सगळ्यांना. त्यामुळे त्यांची चूक नाहीये. पण मला सांगा काका कधीतरी बोललेच असतील ना अदिती समोर आऊन विषयी की बुवा माझी अशी अशी मैत्रीण आहे म्हणून. मग हिला कळलंच नाही का सांगितलं नाही तिने काकांना आऊन बद्दल? तिने काय केलं? आळी मिळी कुपचिळी काही बोलली नाही कोणाला. आता या सरांना कळायलाच हवं. कुठ जा का सरांना कशाला सांगायचं? का नाही सांगायचं? सरांना पण फार कौतुक आहे तिचं. तुम्हाला आहे तसं सतत बोलत असता ना तुम्ही मला तिच्यामुळेच. सरांचा फार विश्वास आहे अदितीवर. मग त्यांना कळायला नको कि ह्या अदिती मॅडम विश्वासघात करण्यात एक्सपर्ट आहेत. एखाद्या माणसाच्या आजाराचा फायदा घ्यावा. डिस्गस्टिंग. तुम्ही करा कौतुक या अशा माणसाचं. अजून काय काय लपवून ठेवलंय देव देव नाही तुमच्या आदिती मॅडम त्यात जाणे. लग्न बिग्न झालं नाहीये ना बघा चेक करा एकदा. त्या नवऱ्याला समोर आणून उभं करेल आपल्या. आपा हा माझा नवरा. नवरे तुम्हालाही कल्पना नसेल ना गोष्टीची. बघा जरा एकदा काय काय सरप्राईजेस देणार आहेत अदिती मॅडम. मला तर आता प्रश्न पडलाय की नेमकं विक्षिप्त कोण आहे? अदिती मॅडम की त्यांचे काका? नेमकी सायकॅट्रिस्टची गरज कोणाला आहे? का दोघही विक्षिप्त आहेत? पण काकांचीच काळजी वाटते मला जास्त. बिचारे. नाही कारण ही जर अशीच वागत राहिली तर काका काही बरे होतील असं मला वाटत नाही. रजनी केतकर काकांना काय झालंय तुला काही माहितीये? माहितीये का तुला काही? हे बघ केतकर काकांना काहीही झालेलं नाहीये. आणि त्यांच्याबद्दल ना कुणीही काहीही चुकीचं बोलू नका प्लीज. काय झालं मिस्टर जयराम? एवढे हायपर कशावर झालं? काय झालं मिस्टर जयराम? नाही एवढ्या मोठ्या आवाजात तुम्ही बोलत होतात काय झालंय काय घडलंय? मिस्टर जयराम मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. काय झालंय सर? मी मी
स्थावळकर तब्येत कशी आहे तुमची? ओके सर, आता पण आरामाची गरज असेल ना तुम्हाला? मग तुम्ही ऑफिसला का आलात? सर काम काम होत राहतात मिस जाबळकर, पण तब्येत जास्त महत्वाची. तुम्हाला कल्पना आहे का त्या ऍक्सिडेंट नंतर तुमची काय अवस्था झाली होती? अहो अपघाताचा केवढा धक्का बसला होता तुम्हाला, कुठल्याही प्रकारची शुद्ध नव्हती तुम्हाला. हे बघा मिस जाबळकर, ऑफिसमधली कामं होत राहतील. ऑफिसमध्ये एवढा आपला स्टाफ आहे, तुम्ही जरा आराम करा. मिस जाबळकर, तुमचा चेहरा असा का झालाय? सर काही नाही. मी जाबळकर असून तुम्ही पूर्ण बऱ्या झाला नाहीत असं वाटतंय. सर नाही, खरंच मी बरी आता. शुअर? हो. जाबळकर, पण तुमचा चेहरा काहीतरी वेगळं सांगतो. नाही काही सांगण्याची गरज नाही, मला माहिती आहे काय झालंय. हे सगळं झालंय हे विकनेसमुळे. आणि अशा कंडिशन मध्ये तुम्ही कामाला प्रायोरिटी देताय, हे चांगलं आहे, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे मिस जाबळकर. मिस जयराम, तुम्ही अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत. तुम्ही एवढे मगाशी कशावरती चिडला होतात? का चिडला होतात? काय झालं? कोण चुकीचं बोलतोय? कोणाबद्दल बोलतोय? अरे अविनाश, तू कधी आलास? आता जस्ट. मग का बाहेरच का थांबलायस? चल ना आज. चल. हो. कॉफी घेणारस? नको. जे आता सरही आले, आता काय करायचंय आपण? मलाही काही कळत नाहीये ग. त्यात आता हे नवीन घर शोधावं लागणार. मी नेटवर काही ऑप्शन शॉर्टलिस्ट केलं, संध्याकाळी आपण एकत्र जाऊ आणि मग. पण त्याने इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये ना जे. अंशी नजर मिळवायला सुद्धा भीती वाटते आता मला. घडल्या प्रकाराबद्दल अंशी काहीच विचारलं नाही, याच जास्त गिल्टी फील होत आहे. जे काका आणि आऊ पुन्हा कधी ना कधी भेटतीलच ना, या विषयावर त्यांचं नक्की बोलणं होईल. मग तेव्हा जर आऊंना कळलं की आपलं लग्न झालंय, तर त्या किती हट होती. आदिती, ते आज ना उद्या कळणारच. ही गोष्ट आता लपून राहणार नाहीये. मला ना काही कळत नाही काय चाललंय आपल्या आयुष्यात. आणि आता ना पुरे झालं सगळं. नाही, मला काकांपासून आपण दूर जातोय याचं वाईट वाटतच आहे, पण कुठेतरी मन हलकं झाल्यासारखंही वाटतंय. कारण काकांपासून आता काहीही लपून राहिलेलं नाही. हे मला नकोसं झालंय का हे सगळं? मला ना या सगळ्यात ना बाहेर पडावं असं वाटतंय अदिती. जय, मला काय वाटतंय माहितीये? आऊंनी आपल्याशी बोलण्याची वाट न बघता आपण स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलूया, त्यांना सॉरी म्हणूया. केतकर काकाच माझे काका आहेत, हे मी आऊंपासून लपवलं म्हणून त्यांना किती वाईट वाटलं असेल. जय, त्यांच्याशी जाऊन बोलायलाच हवं. मला हे सगळं पटतंय, पण आता आऊ माफ नाही करणार आपल्याला.
करतील. आपण आपल्याकडून प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे जे. मी जाऊन आऊंशी बोलते. पाहिली ना मी स्वतः पाहिली फाईल तुमची. तुमच्या कंपनीच्या टूर साठी आपण वेगळं नवीन पॅकेज तयार करू. हा म्हणजे तुमच्या काय ज्या आयडियाज असतील, सजेशन्स असतील, त्या तुम्ही मला मेल करा ना. आहो नक्की, मी तुम्हाला खात्री देते हे डील तुमच्यासाठी नक्की फायद्याचं ठरेल. ओके ओके, बोलू आपण नंतर. हा ओके बाय. अगं बस ना अदिती. मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. आऊ सॉरी, मी तुम्हाला. तू माझ्यापासून खरी गोष्ट का लपवून ठेवलीस? डिन्या म्हणजेच तुझे केतकर काका, हे तुम्हाला का नाही सांगितलं?